ESIC हॉस्पिटल जे 150 बेडचं तेही आपण मला गेल्या 2 महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री भेटले होते आणि या विभागामध्ये 150 बेडचं एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या भागामध्ये कुणाच्याकडूनही या उद्योजकांना त्रास होऊ नये अशा प्रकारच्या सूचना देखील मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देखील दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जे उद्योजक आहेत त्यांनाही मी सांगितलं स्थानिक लोकांना आपल्याला रोजगार आपण दिला पाहिजे आणि त्यालाही देखील त्यांनी अतिशय इंडस्ट्री आली इंडस्ट्री वाढली तर रोजगार वाढणार आहे आणि मग स्थानिक लोकांना बेरोजगार लोकांना रोजगार देण्यासाठी उद्योजकांना जे जे सहकार्य आवश्यक आहे हे सर्व सहकार्य इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना सुविधा ज्या हव्या आहेत ते देण्याचं काम राज्य सरकार करेल. सर हा निर्णय RBI ने आणि त्यामध्ये कुठल्या कुणाचा पक्षाचा किंवा सरकारचा किंवा असा कुणाचाही विषय त्याच्यामध्ये येत नाही. RBIचा हा निर्णय आहे आणि RBIने निर्णय घेतल्यानंतर काही विचार नसते विरोधकांकडे जास्ती त्या नोटा असल्या तर मग त्यांना माहीत नाही मला त्यामुळे काय ते असं पण वेळही दिलेला आहे त्यामुळे असं कुठल्याही कुणालाही याच्यामुळे काही गैरसोय किंवा अडचण गरजेचं आहे अशा प्रकारचे सोहळे होणं सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन आज परिसरमध्ये आधार प्रतिष्ठानचे जगदीप धोडी आणि शिवसेना पालघर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज 235 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी पार पडला. वधूवरांना शुभाशीर्वाद शुभेच्छा आम्ही दिल्या. खरं म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची आणि समाजाची गरज आहे. खऱ्या अर्थाने आज आपण जर पाहिलं की कुठलंही कार्य शुभ कार्य करायचं असेल तर आर्थिक सगळा विषय येतो आणि मग पालकांना देखील लग्नासारखा जो काही कार्यक्रम आहे घराचं शुभ कार्य आहे त्याच्यासाठी मग पालक देखील चिंतेमध्ये असतात आणि अशा प्रकारच्या सामुदायिक विवाह सोहळ्यामधून सगळ्यांनाच अतिशय भव्य दिव्य मंडप बाकी सगळ्या सोयी सुविधा आणि जे एक स्वप्न असतं प्रत्येकाचं की बाबा लग्न आपलं थाटामाटात झालं पाहिजे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं पण सगळ्यांना ते शक्य होत नाही. पण अशा प्रकारच्या सामुदायिक सोहळ्यांमधून सगळ्यांनाच एक आनंद मिळतो समाधान मिळतं त्यामुळे काळाची आणि समाजाची गरज आहे समाजाची बांधिलकी मानून अशा प्रकारचा हे आजचा सामुदायिक विवाह सोहळा झालेला आहे. मी जगदीश धोडी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो त्यांचा अभिनंदन. सर पालघर जिल्हा निर्मितीला 8 ते 9 वर्ष झाले आहेत मात्र अजूनही पालघर जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था जी आहे ती सक्षम झालेली नाही. आज मी या ESIC हॉस्पिटल जे 150 बेडचं तेही आपण मला गेल्या 2 महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री भेटले होते आणि या विभागामध्ये 150 बेडचं एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर झालं त्याचं कामही सुरू होईल. त्याचबरोबर आणखी ज्या काही राज्य शासनाच्या माध्यमातून जे आपल्या आरोग्य रुग्णालय आहे त्यांचं देखील अपग्रेडेशन त्यांचा दर्जा उन्नत करणं तिथे सोयीसुविधा देणं यावर देखील स्वतः लक्ष देणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आरोग्य सुविधा कशी मिळेल या पालघर जिल्ह्याला त्या बाबतीमध्ये राज्य शासन पूर्णपणे सहकार्य करेल. सर बोईसर ग्रामपंचायत नगरपालिका गेले कित्येक वर्षापासून याची मागणी झालेली आहे याच्यावर देखील अतिशय सकारात्मक विचार आणि निर्णय शासन घेईल. सर बोईसर एक हब आहे बिझनेसचं किंवा कारखान्याचं त्यांच्याच बैठक धोरणावर काय निघालं भेटी तारापूर इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन टीमा याचे जे इंडस्ट्रियलिस्ट होते त्यांच्याबरोबर माझी चर्चा झाली बैठक झाली त्यांचे काही प्रश्नही होते एक्सपान्शनचे प्रश्न असतील काही परवानग्यांचे प्रश्न असतील त्या ठिकाणी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रकल्प जो आहे त्याचा प्रश्न असेल CETP चा प्रश्न होता अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झालेली आहे. शेवटी सरकारचं आपलं धोरण अतिशय प्रो इंडस्ट्री आहे आणि त्यामुळे मी स्वतः संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की यांची एक तातडीने बैठक घेऊन त्यांचे जे जे स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल इतर ज्या काही इंडस्ट्री आहेत त्यांचे प्रश्न लक्षात घेऊन फार्मा इंडस्ट्री आहे हे तात्काळ युद्धपातळीवर सोडवले गेले पाहिजेत अशा प्रकारचे निर्देश मी त्यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर या इंडस्ट्री वाढवण्यासाठी खरं म्हणजे इंडस्ट्री आहे त्यामुळे रोजगार मिळतात
या इंडस्ट्री एक्सपांड करण्याचा देखील त्यांचा विचार आहे आणि म्हणून त्याला देखील मदत करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। पूर्ण सहकार्य या उद्योजकांना दिलं जाईल आणि त्याचबरोबर या उद्योजकांना कुठलाही त्रास, कुठली अडचण, इतर कुठलाही बिलकुल त्यांना या भागामध्ये कुणाच्याकडूनही या उद्योजकांना त्रास होऊ नये अशा प्रकारच्या सूचना देखील मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देखील दिलेल्या आहेत। त्याचबरोबर जे उद्योजक आहेत त्यांनाही मी सांगितलं, स्थानिक लोकांना आपल्याला रोजगार आपण दिला पाहिजे आणि त्यालाही देखील त्यांनी अतिशय संमती दिली। शेवटी रोजगार इंडस्ट्री आली, इंडस्ट्री वाढली तर रोजगार वाढणार आहे आणि म्हणून स्थानिक लोकांना, बेरोजगार लोकांना रोजगार देण्यासाठी उद्योजकांना जे जे सहकार्य आवश्यक आहे हे सर्व सहकार्य, इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांना सुविधा ज्या हव्या आहेत ते देण्याचं काम राज्य सरकार करेल। सर, नोटबंदी झाली यापासून विरोधक सत्ताधारांना घेरण्याचा प्रयत्न करत आहे। फडणवीस यांनी म्हटलंय की जे भ्रष्टाचार करत नाही त्यांना या नोटीची गरज नाही, तुमचं याबद्दलचं मत? नाही, खरं म्हणजे मी कालच याच्यावर बोललो होतो की हा निर्णय आरबीआयने घेतला आणि त्यामध्ये कुठल्या कुणाचा, पक्षाचा किंवा सरकारचा किंवा असा कुणाचाही विषय त्याच्यामध्ये येत नाही। आरबीआयचा हा निर्णय आहे आणि आरबीआयने निर्णय घेतल्यानंतर काही विचारांनी निर्णय घेतला असेल, ते विचारपूर्वक निर्णय घेतला असेल, त्यामुळे खरं म्हणजे त्याला मुदतही त्यांनी दिलेली आहे आणि सर्वसामान्य माणसाला चिंता करण्याची काय आवश्यकता आहे याच्यामध्ये? मला तर वाटतं सर्वसामान्य माणसाला कुठली अडचण येणार, आता ते विरोधकांकडे जास्ती त्या नोटा असल्या तर त्यांना माहीत नाही मला त्यामुळे काय ते असं, पण वेळही दिलेला आहे त्यामुळे असं कुठल्याही कुणालाही याच्यामुळे काही गैरसोय किंवा अडचण होणार नाही अशा प्रकारची आरबीआयने देखील काळजी घेतली। तुम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात अयोध्याला जात आहे का? चर्चा आहे जाऊन आलो।